नमस्कार, सुमुकाश क्रिएटिव टेक मध्ये मी नंदू फणसेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत गणपती बाप्पांचा साचा कसा बनवतात. मागच्या वर्षी आपण गणपती बाप्पांचे 3 व्हिडिओ पाहिले, ते म्हणजे गणपती बाप्पा हाताने कसे बनवले जातात, गणपती बाप्पा संचामधून कसे काढले जातात, तसेच गणपती बाप्पांची लिखाई कशी केली जाते. हे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता. तर मग जास्त वेळ न घेता आपण गणपती शाळेत जाऊन संचा कसा बनवतात तो पाहूया. आपण या गणपती बाप्पांच्या चेहऱ्याचा साचा मारणार आहोत. साधारण 3 पीसमध्ये आपण हा साचा मारणार आहोत. ही शाडू मातीची मूर्ती आहे. आपण साचा मारण्या अगोदर याचं फिनिशिंग करून घेतलेलं आहे. हे प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये नंबर 1, नंबर 2 असे प्रकार येतात. हे 2 नंबरचं प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे जे साच्यासाठी उपयुक्त असतं. आपण जो आता साचा मारणार आहोत तो मूर्तीला चिटकू नये यासाठी आपण एक मिश्रण तयार करत आहोत. हे खूप महत्त्वाचं आहे, व्यवस्थित पहा. साधारण यात आपण 35% पाणी टाकलं आहे. 35% आपण जो आंघोळीला वापरतो तो कुठच्याही कंपनीचा साबण, आणि 30% तेल म्हणजे ते नारळाचं म्हणजे कोकोनट ऑइल, ते आपण व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं. साबण आपण कुठचाही वापरू शकता, कुठच्याही कंपनीचा, तो तुम्ही किसून वापरलात तरी चालेल, तुम्हाला लवकर विरघळेल तो. हे जेव्हा मिश्रण तयार होतं ना, तेव्हा ते साधारण एक क्रीमसारखं असं जाड असा थर तयार होतो. आपण पाहू शकता, समोर आपल्याला दिसत आहे बघा. हे आपण आता त्याच्यात तेल घालत आहोत. जोपर्यंत याच्यात साबण पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे ढवळत राहावं लागणार. हे मिश्रण खूप महत्त्वाचं आहे साचा बनवताना, त्यामुळे हे व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित करा. साधारण पूर्णतः जेव्हा तयार होतं तेव्हा पूर्ण साबण विरघळून जातो आणि साधारण क्रीम कसं असतं तशा प्रकारचं याचा थिकनेस असा तयार होतो, जाड असा. आता आपण या साच्यासाठी पट्टे बनवणार आहोत. अशा प्रकारे आपण लाटून घेणार आहोत आणि हाताने प्रेस करून त्याच्या साधारण 2 फूट बाय 2 इंच आणि थोड्या अशा जाडसर अशा प्रकारे आपण पट्ट्या करून घेणार आहोत. साधारण 3 पट्ट्या तरी लागतील. आमच्या साच्यानुसार आम्ही हे 2 फूट घेतलेलं आहे. तुमचा साचा लहान असेल मोठा असेल त्यानुसार तुम्ही हे बनवू शकता. ह्या पाहू शकता अशा प्रकारे पट्ट्या बनवलेल्या आहेत, पण ह्या जाड आहेत, मात्र एकदम पातळ बनवलेल्या नाही आहेत. आपल्या साच्याचे आपण साधारण 3 भाग करणार आहोत. त्या 3 भागांवर आता आपण ज्या बनवलेल्या त्या पट्ट्या लावणार आहोत. त्या पट्ट्या सरळ एका रेषेत याव्या यासाठी आपण एक टोकदार असं हत्यार घेतलेलं आहे आणि त्याने फक्त खुणा करून घेतो आहे अशा प्रकारे. हे तुम्ही पाहू शकता. ही जी मार्किंग करत आहोत यावरही आपण पट्टी लावणार आहोत. आता जी बनवलेली ती ही मार्किंग अशासाठी करत आहोत की लावणारी पट्टी एकदम एका रेषेत यावी, त्यासाठी अगोदर आपण हे मार्किंग करून घेत आहोत. Birds jumping and I hear my name.
हे बघा, हे महत्त्वाचं आहे, व्यवस्थित पाहून घ्या. आपण जिथे मार्किंग केलेली तिथे ही बनवलेली पट्टी अलगदपणे अशी प्रेस करून लावत आहोत, पण मूर्तीला कुठेही धक्का न लावताही त्याला चिटकवावी. तुम्ही पाहू शकता की ते कसं चिटकवून घेत आहेत ते. अशा प्रकारे आपण एका साईडला पण इथे मार्किंग केलेली, बघा तुम्ही त्या बाप्पाच्या कानावरून पण मार्किंग केलेली आहे. वरून अशी खालपर्यंत पूर्ण आपण जशी समोर पट्टी लावली तशीच इकडे पण त्या पट्ट्या जोडून घेणार आहोत. आपण ज्या पट्ट्या लावलेल्या आहेत त्या पडू नये म्हणून त्यासाठी आपण हे छोटे छोटे गोळे लावून त्या पट्टीला सपोर्ट देत आहोत, जेणेकरून आपण जेव्हा प्लास्टर ओतू तेव्हा त्या पट्ट्या प्लास्टरच्या प्रेशरने पडू नयेत यासाठी आपण हे गोळे लावत आहोत. आपण आता या पट्ट्या सर्व लावून घेतलेल्या आहेत, तर तुम्ही पाहू शकता पट्टी आणि जी मूर्ती आहे त्याच्यामध्ये थोडी पण गॅप राहू नये यासाठी ह्या लाकडी टूलच्या सहाय्याने एकदम असं स्मूथनेसने ते फिरवतं आहे, जेणेकरून कुठे गॅप राहिली असेल तर त्या टूलच्या सहाय्याने आपण भरून काढत आहोत. मी तुम्हाला पुन्हा एकदा
चारही साईडसून कसा दिसतोय हे दाखवतो, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आपण पट्टे कशा लावले आहेत त्या। आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आपण जेवढे पट्टे लावले आहेत तीन साईडसून, आपण एक एक भाग गणपतीचा असा तीन पट्टे लावून कवर केला आहे, त्या तीन पट्ट्यांच्या आतील जेवढा भाग आहे त्याला आपण हे केलेलं मिश्रण पूर्णपणे लावून घेणार आहोत। आणि जे उंचवटे आहेत तिथे आपण जेवढं जास्त लावू याचा प्रयत्न करणार। ह्या मिश्रणात आपण साबण, तेल आणि पाणी मिक्स केलं आहे। ते साबणाची ऐवजी आपण शॅम्पूचा पण यूज करू शकतो। तसंच वॅक्स येतं, फायबर जिथे मिळतं, फायबर ग्लास, त्या दुकानात तुम्हाला वॅक्स मिळून जाईल। मग तुम्हाला हे मिश्रण तयार करण्याची पण आवश्यकता नाही, तुम्ही वॅक्स लावून, जसं आपण ब्रशने हे मिश्रण लावतोय त्याच प्रकारे तुम्ही वॅक्स लावून असाच साचा मारू शकता। हे मिश्रण मात्र जेवढे आपण तीन पट्ट्या लावल्या ते तीन पट्ट्यातला आतील जेवढाही भाग आहे त्याला हे मिश्रण पूर्णपणे लागायला हवं, नाहीतर आपला साचा सुटणार नाही। हा नारळाचा काथा आहे, नारळाच्या सोन्नापासून बनवलेला। तर आता आपण प्लास्टर बनवणार आहोत। प्लास्टर बनवताना हे पहिलं जे प्लास्टर बनवतो ते एकदम पातळ असं बनवावं। तुम्हाला मी जाडी दाखवतो, साधारण आम्ही ही पाहू शकता तुम्ही, एकदम पातळ पहिला कोट आहे तो प्लास्टरचा, एकदम पातळ असा बनवावा साधारण असा तुम्ही पाहू शकता। साधारणतः हे आपलं प्लास्टर तयार झालेलं आहे। प्लास्टर करते आतमध्ये प्लास्टरची गुठली राहता नाही, म्हणजे गठ्ठे राहता नाही, हे पहा। अशा प्रकारे आपण हे प्लास्टरवरती टाकतो, एकदम पातळ थर एक घेतो आहोत। प्लास्टरमध्ये काम करताना आपल्याला खूप फास्ट करायला हवं, कारण प्लास्टर खूप फास्ट सुकतं, त्याच्यामुळे तुम्ही जर स्लो केलात तर बालडीत बनवलेलं तुमचं प्लास्टर दगड होऊन जाईल। तसंच मित्रांनो, प्लास्टर घेतेवेळी माहितगाराकडसूनच घ्या, कारण कधीकधी प्लास्टरमध्ये, म्हणजे जुनं प्लास्टर असेल तर ते सुकत नाही दोन दोन तीन तीन तास। नवीन जे प्लास्टर असतं ते साधारण 2 ते 3 मिनिटातच असं कडक व्हायला सुरुवात होतं, गरम होणार आणि लगेच कडक होणार, ते तुमचं चांगलं प्लास्टर, याच्यावरून समजतं की प्लास्टर चांगलं आहे काय खराब आहे ते। तसंच मित्रांनो, प्लास्टरचं जेव्हा आपण ह्या साचा वगैरे मारतो तो सुद्धा जर ऊन असेल, सूर्यप्रकाश असेल किंवा सकाळच्या वेळेस मारावा, जेणेकरून आपलं प्लास्टर कडक होतं व्यवस्थित आणि आपलं काम पण फास्ट होतं। साधारण मे महिन्यात किंवा पावसाच्या अगोदर तुम्ही साचा मारून ठेवला तर तो खूप उत्तमरित्या होतो। साधारण एक कोट आपला होत आलेला आहे। हा कोट मारल्यावर साधारण 10 ते 15 मिनटं हे सुकायला द्यावं, त्याच्यानंतरच दुसरा कोट मारावा। तसंच साचा मारताना आपलं प्लास्टर गणपतीच्या दुसऱ्या भागांवर उडू नये यासाठी एक कपड्याने आपण हे झाकलं आहे, कपडा किंवा कागद वापरून आपण हे झाकू शकता। प्लास्टरचा एक कोट मारून सुकलेला आहे, आपण आता दुसरा कोट मारणार आहोत त्याच्यावर। तशाच प्रकारे साधारण थोडंसं जाड प्लास्टर करून आपण ह्याच्यावर हे मारून घेणार आहोत।
आता आपण हा तिसरा थर मारत आहोत. प्लास्टर थोडं जाड केलं आहे, तुम्ही पाहू शकता. हा तिसरा थर येणार आहे जाड असा. हा तिसरा थर आपला कंप्लीट झालेला आहे. हा काथ्या आपण आता वापरणार चौथ्या थराला. हा पाहू शकता तिसरा थर एकदम कडक झालेला आहे. साधारण 1.5 सेंटीमीटर एवढं थिकनेस आपण आतापर्यंत मारलेल्या प्लास्टरचा आला असेल. ह्याच्यावर आपण जे प्लास्टर मारणार त्याच्यात आपण आता काथ्या मिक्स करणार, म्हणजे जो नारळाच्या सोडण्यापासून बनवलेला जो काथ्या असतो तो आपण आता या प्लास्टरमध्ये मिक्स करणार आहोत. कसा मिक्स करतायत तो व्यवस्थित पहा. अशा प्रकारे मिक्स करून आपण आता हा प्लास्टरचा चौथा थर मारणार आहोत. याचा उपयोग असा होतो की जो काथ्या आहे तो बाइंडिंग पार्टिकल्सचं काम करतं, म्हणजेच आपण सिमेंटमध्ये शिगा कशा वापरतो त्याचंच काम हा काथ्या करतो, म्हणजे प्लास्टरला हा धरून ठेवतो आणि एक मजबूती येते. जेवढे कॉर्नर आहेत तिथे हा काथ्या मिक्स प्लास्टर जो आहे तो जास्त मारावा, म्हणजे आपला उघडते वेळी साचा पण मोडणार नाहीत आणि साचा एकदम मजबूत होणार. साधारण असे आपण काथ्या भरलेले 2 ते 3 थर मारणार आहोत. जेवढे तुम्ही काथ्या भरलेले वरती थर मजबूत कराल तेवढा तुमचा साचा मजबूत होतो, पण जास्तही करू नये नाहीतर तुमचा साचा खूप जड होणार. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण काथ्या प्लस प्लास्टर पूर्ण भागावर लावून घेणार आहोत. चौथा थर आता आपला व्यवस्थित सुकलेला आहे. आता आपण पुन्हा एकदा काथ्या प्लस प्लास्टर मिक्स करून अजून एक पाचवा थर मारणार आहोत. We'll be right back.
is my own suit and I'm getting stronger step by step. The clock is ticking but there's no time for me. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe trying to protect your souls. We are heroes tonight. हा आता आपला पाचवा थर सुकलेला आहे व्यवस्थित. आपण सहावा शेवटचा कोट मारत आहोत. त्याच्यात आपण काथा घातलेला नाही आहे. विदाऊट काथ्या आपण हा थोडासा प्लास्टर जाड करून थर मारणार आहोत. हा शेवटचा आहे, ह्याच्यामुळे एक साच्याला फिनिशिंग येईल. तसंच हा करतेवेळी हा शेवटचा जेव्हा आपण सहावा थर मारतो तो जेव्हा सुकायला येतो तेव्हा आपण काय करायचं, त्याच्या कडेसून जेवढंही काथ्या बाहेर आलेला आहे तो हाताने दुडून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला शेवट तो काथ्यात जाळण्याची आवश्यकता लागत नाही. आता आपला एक साईडचा साच्याचा एक पीस हे भरून पूर्ण झालेला आहे. आता आपण हे सुकत ठेवणार साधारण 12 तास तरी. साधारण 12 तास झालेले आहेत. हे आता आपलं सुकलं, एकदम कडक झालंय, पाहू शकता. मी एकदा पुन्हा फिरवून दाखवतो सर्व साईडसून तुम्हाला आपण कसं प्लास्टर भरलं आहे ते. मित्रांनो, आता हे एक पीस आपण साधारण 12 तास सुकत ठेवलेलं आहे. जर साधारण तुम्ही जर एप्रिल मे किंवा जानेवारी ते मेच्या दरम्यान जर तुम्ही साचा बनवत असाल उन्हामध्ये, तेव्हा उष्णता पण खूप असते, अशा वेळेस आपल्याला हे 12 तास सुकत ठेवायची आवश्यकता नाही. तुम्ही अर्ध्या तासानंतर ह्या पट्ट्या काढून दुसऱ्या साईडचा साचा मारू शकता. पण आपण हे पावसाच्या सीझनमध्ये करतो आहे, जूनमध्ये, त्यामुळे आम्ही हे 12 तास सुकवलं कारण खूपच एकदम वातावरण थंड आहे इकडचं. आता आपण काय करत आहोत, चेहऱ्याच्या मधोमध जी पहिली पट्टी लावलेली आपण ती आपण काढून घेत आहोत. अशा प्रकारे ती एकदम अलगद आपण काढत आहोत. Town, from London to Taiwan, I've been all around the globe trying to protect your soul.
आता आपण ह्या पट्ट्या काढून झालेल्या आहेत आपल्या, ही जी तुम्हाला धार दिसते आता थोडा कात्या भारेल, ही आपण एक्सो ब्लेडच्या सहाय्याने घासून घेणार आहोत पूर्णपणे। इथून ते इथपर्यंत आपण ही घासणार आहोत अशा प्रकारे। आणि एक तीन आपण खाच्या मारल्या आहात साधारण, हे व्यवस्थित बघा मी तुम्हाला दाखवतो, ती धार आपण व्यवस्थित एक्सो ब्लेडने घासून घेतलेली आहे, नॉमिनल वरच्यावर अशी घासलेली आहे, एक लेवल होईल अशी। आणि आता ते बोट दिसत आहे ती खाच, साधारण एवढी खाच, एक इथे एक खाच मारलेली आहे, तशीच पुढ खाली एक्सो ब्लेड आहे बघा, तिथे दुसरी खाच मारलेली आहे अशा प्रकारे। ह्या खाचा खूप महत्त्वाच्या आहेत, हे ह्या खाचा म्हणजे हे दुसऱ्या पीसचं लॉक तयार होणार ॲटोमॅटिक, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे, हे व्यवस्थित बघा। तशीच आपण एक तिसरी एक खाच खाली एक मारलेली आहे, आपण जेव्हा दुसरं पीस ह्याच्यावर ओतणार तेव्हा त्याच्या आतमध्ये ह्या खाचा ही थोडक्यात फिमेल आहे, तर मेल लॉक त्याचं ॲटोमॅटिक दुसरं प्लास्टर ओतल्यावर तयार होणार। हे आपल्याला पुढे लक्षात येईल जेव्हा मी साचा उघडून तुम्हाला दाखवेल ह्या खाचा कशा तयार होणार त्या, तर पुढील व्हिडिओ पूर्ण पहा। पुन्हा आपण तशाच पट्टे काढून घेत आहोत साधारण 2 इंच बाय 2 फुटाच्या, कारण जसं आपण त्या साईडच्या पीसला जसा पट्ट्या लावला तसंच ह्या साईडच्या पीसला आपल्याला ही पट्टी लावावी लागणार। पहिल्या पीसला जशी आपण पट्टी लावलेली त्याचप्रमाणे पट्टी आपण ह्या साईडला लावून घेत आहोत, तशीच जी मधोमध जी पट्टी येणार ती आपण प्लास्टरवर लावणार आहोत। इथे तुम्ही आता पाहू शकता, हे व्यवस्थित पहा कारण हे महत्त्वाचं आहे, कारण हा जोड आहे साच्याचा तो व्यवस्थित पहा। दुसरी पट्टी पहा आपण कुठे लावत आहोत ती, साधारण ते जे खाचा मारलेले ते खाच्याच्या बाजूने एक बोट अंतर राहील, म्हणजे साधारण 1 इंचावर खाच्यापासून 1 इंचावर लांबवर आपण ते हे पट्टी लावून घेत आहोत। ती पट्टी जिथपर्यंत लावणार तेवढा आपला दुसरा साचा त्याच्यावर ओव्हरलॅप होणार। मग अशी जसे आपण पहिल्या पीसला जसे पट्टे लावलेले आणि त्याला सपोर्ट दिले, त्याचप्रमाणे आपण ह्या पीसला पण सपोर्ट दिलेले आहेत, जेणेकरून प्लास्टर होतेवेळी ती पट्टी हलू नये, त्यासाठी मागसून गोळे लावलेले आहेत। हे पहा, तुम्ही मागून पण मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही पाहू शकता, हे असे सपोर्टसाठी म्हणजे ती पट्टी प्रेशरने पडू नये यासाठी छोटे छोटे गोळे लावलेले आहेत। सॉरी, आपण जे साबणाचं पाणी केलेलं ते आपण पूर्ण लावून घेत आहोत, आपण जे खाच्या मारलेले आणि हा जो प्लास्टरचा भाग आहे त्याला पण पूर्णपणे आपण बनवलेलं हे साबणाचं तेल आणि पाण्याचं मिश्रण पूर्णपणे लावून घ्यावं, जेणेकरून कारण आपण हे प्लास्टरवर प्लास्टर ओतणार आहोत, त्यामुळे प्लास्टरला प्लास्टर चिटकू नये यासाठी आपण हे पूर्ण खाच्या वगैरे आहेत प्लास्टर, तसेच पूर्ण मूर्ती म्हणजे ज्या ह्या पट्ट्या लावल्या आहेत त्याच्या पूर्ण आतील भागाला, संपूर्ण भागाला आपण व्यवस्थित हे साबण आणि पाणी आणि तेल मिश्रण लावणार आहोत। हे पाहू शकता मी संपूर्णपणे ते मिश्रण लावलेलं आहे, एवढं ते खाली जो लाकडाचा पट्टा म्हणजे जो पाट आहे त्याला पण आपण मिश्रण ते लावलेलं आहे, ह्या प्लास्टर ह्या खाचा संपूर्ण ठिकाणी हे मिश्रण लावलेलं आहे। आता आपण पहिलं पीस ज्या प्रोसेसने काढलेलं, पहिला थर पातळ, त्याच्यानंतर दुसरा थोडासा जाड, तिसरा थोडासा जाड,
चौथा आणि पाचवा काथा प्लस प्लास्टर असे आणि सहावा तर एक फिनिशिंग कोट थोडासा जाड असे मारलेले. त्याचप्रमाणे आपण हे पीस मारणार आहोत. मी तुम्हाला फास्ट फॉरवर्ड दाखवतो. सेम पीस आहे जसं मारलेलं आहे तसं. आता आपला हा दुसरा पीस पण सुकून आठ झालेले आहेत. आता आपण हा साचा खाली चिकटला असेल प्लास्टरमुळे, आता थोडंसं हलवून घेत आहोत आणि आपल्याला तिसरा पीस म्हणजे मागचं पीस मारायचं आहे. त्याच्यासाठी साचा आपल्याला असा उलट पाडावा लागेल. मग तो पाडल्यावर पाटाला लागून फुटेल. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, गवताची गादी
गवताची गादी म्हणजे काय? ह्या रिकामी झालेल्या पोत्यात गवत भरतात आणि हे साच्या भरतेवेळी साच्याच्या खाली ठेवावं, कारण साचा हा प्लास्टरचा असतो, प्लास्टरला धक्का लागल्यावर फुटू शकतो. त्यासाठी ही गवताची गादी म्हणजे गवत ह्या पोत्यात भरलेलं आहे. आपण त्याच्यावर आपला साचा हा आता उलट्या करून ठेवलेला आहे, पाहू शकता. आणि त्या लावलेल्या एका साईडच्या पट्ट्या आपण काढून घेत आहोत अशा प्रकारे. आता या पट्ट्या काढून झाल्या आणि ह्या ज्या धारा दिसत आहेत, काथा बाहेर आलेल्या, ह्या आपण घासून घेणार आहोत एक्सो ब्लेडच्या सहाय्याने. आता हा जो आपल्याला राहिलेला जो काथ्या दिसतोय, हा कैचीने कट करावा किंवा लायटरने जाळून घ्यावा. उत्तम म्हणजे जर तुम्ही लायटरने जाळलात तर तो उत्तम. आता आपण पहिले जसे साच्याला पट्ट्या लावलेल्या, तशी फक्त खालच्या बाजूने आपण प्लास्टर बाहेर पडू नये म्हणून ही पट्टी अशी लावून घेत आहोत. जशा आपण पहिल्या आणि दुसऱ्या पीस काढतेवेळी जशा पट्ट्या लावलेल्या, त्याचप्रमाणे ही पट्टी आहे. ह्या तिसऱ्या पीसला फक्त खालीवरूनच पट्टी येणार. हां, मग अशी तुम्हाला जो मी सांगितलेला काथ्या, तो जर आपल्याला जाळायला मिळत नसेल तर आपण अशी चिकणमाती फासावी. जर काथ्या बाहेर आलेला असेल तरच चिकणमाती अशा प्रकारे लावावी. हे पाहू शकता प्लास्टर बाहेर जाऊ नये, फक्त खालच्या साईडसून आपण ही पट्टी लावलेली आहे अशा प्रकारे. फक्त खालच्या साईडला लावलेली आहे इथपर्यंत. पाहते जिथे लाकडी टूल आहे, जिथे फिरवत आहे, साच्या आणि मूर्तीच्या मध्ये एक गॅप आहे. ती गॅप राहताना हे ह्या टूलच्या सहाय्याने ती गॅप अशी प्रेस करून भरून टाकावी. नाहीतर तुमचा साचा त्या खाचीत जर प्लास्टर गेलं तर तुमचा साचा लॉक होणार आणि उघडणारच नाही. म्हणून ती गॅप टूलच्या सहाय्याने किंवा बारीक माती भरून अशी प्लेन करून टाकावी, जेणेकरून त्याच्यात प्लास्टर अडकणार नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. आता आपण हे साबण पाणी मिश्रित केलेलं हे मिश्रण पूर्ण दोन्ही पीसच्या प्लास्टरना, तसेच आतील ही जी मागची साईड आहे मूर्तीची, त्याला संपूर्ण भागाला आपण हे मिश्रण व्यवस्थित लावून घेणार आहोत.
जसं आपण पहिलं आणि दुसरं पीस भरलं, पहिला कोट पातळ, दुसरा कोट पातळ, तिसरा थोडासा जाड, चौथा पाचवा काथ्याचा आणि शेवटचा फिनिशिंगसाठी जाड थर, सेम प्रोसेसने आपण हे तिसरं मागचं पीस भरून घेणार आहोत. मी आपल्याला फास्ट फॉरवर्ड दाखवतो. आता आपले तिन्ही पीस मारून झालेले आहेत. आता आपण साधारण याला 12 तास तरी सुकत ठेवणार. 12 तासानंतर आपण याला उघडून बघणार आहोत. बारा तास झालेले आहे, आपला साचा व्यवस्थित सुकलेला आहे. आता आपल्याला साचा समजायला हवा की हा कुठच्या मॉडेलच्या बाप्पाचा चेहरा आहे ते समजण्यासाठी आपण याच्यावर एक नंबर किंवा नाव लिहून ठेवत आहोत. आता आपण हा साचा उघडणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला त्या धारा मारायच्या आहेत. तसेच खालील भागाचा जे ह्या पट्ट्या आहेत आपल्याला दिसतात ते आपण काढून घेऊया सर्वप्रथम. त्यानंतर जेवढे जॉईंट आहेत धारा ते आपण एक्सो ब्लेंडने घासून घेणार आहोत. हे जे आपले साच्याचे जे जॉईंट आहेत तिन्ही जॉईंट त्याच्यावर अशा प्रकारे काथ्या एक्स्ट्राचं प्लास्टर पडलेलं असणार ते आपण एक्सो ब्लेडच्या साह्याने व्यवस्थित कट करून घ्यावं. म्हणजे थोडक्यात त्या धारा व्यवस्थित मारून घ्याव्यात. त्याच्याशिवाय आपले जे साच्याचे पीस आहेत ते सुटणार नाहीत. ते अगोदर आपण क्लिअर करून घेत आहोत. कशाप्रकारे करत आहोत ते पाहून घ्या. दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिंतामणी.
आता आपण हा समोरचा जॉईंट सोडवणार आहोत. त्याच्यासाठी अगोदर ती जी माती आपण लावलेली पट्ट्या ती काढून घेत आहोत. तसं तुम्हाला ते जे जॉईंट आहेत ते प्रॉपर घासायला हवेत व्यवस्थित, जेणेकरून तुम्हाला दिसेल जर कुठे प्लास्टर लागून लॉक होत असेल तर तुम्हाला दिसणार. ते तुम्हाला एक्सोब्लेडच्या सहाय्याने किंवा टोकदार असं काहीतरी घेऊन पूर्ण घासून काढावं लागेल, तेव्हाच ते तुमचे दोन पीस निघतील. पण हे करतेवेळी एकदम नाजूक ह्याने करायचं, कारण प्लास्टरला धक्का लागला किंवा तुम्ही जर जोर लावला तर ते आपण जे केलेले ह्या दोन पीस आहेत त्यातला एक मोडू शकतो. त्याच्यामुळे एकदम काळजीपूर्वक करावं, आणि शक्यतो जेवढं तुम्ही त्याला सुकायला द्याल तेवढं तो व्यवस्थित सुटेल. लवकरात लवकर साचा उघडण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही जास्त तास जर हा सुकत ठेवला तर आतली जी आपली मातीची मूर्ती आहे ती सुकते आणि आळते. आळते म्हणजे काय होते, थोडीशी लहान होणार 1-1, 2-2 mm जेवढा जास्त तुम्ही काळ सुकत ठेवाल तेवढ्या काळात, आणि जेवढी लहान होईल तेवढं ती साच्याला सोडून देईल आणि साचा आपला पटकन सुटेल. तुम्ही पाहू शकता आपली जी मूर्ती आहे आतली ती पण व्यवस्थित राहिलेली आहे. त्याचा पण यूज आपण पुढे करू शकतो. आपण ही व्यवस्थित काढली, आपण जे मिश्रण केलेलं ते जास्त लागल्यामुळे आपली मूर्ती व्यवस्थित राहिलेली आहे. तसंच आम्ही साचा पूर्ण झाल्यावर व्यवस्थित सुकवलेला, 12 तासापेक्षा जास्त सुकवलेला, त्याच्यामुळे मूर्ती पण व्यवस्थित आली आणि आमचा साचा पण व्यवस्थित झालेला आहे. मी आपल्याला हा जोडून दाखवतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर आपण हे पाहू शकता, आपण जे खाचा मारलेले फिमेल त्याचे हे मेल आहेत, हा तिसरा, हा दुसरा आणि हा पहिला. आपण हे जे दुसऱ्या पीसला जे खाचा मारले त्याच्यामुळे ह्या साईडला अशा प्रकारे तयार झालं, त्याच्यामुळे हे लॉक तयार झाले आहेत. आपण एकमेकाला जेव्हा पीस जॉईंट करू तेव्हा ते सरकणार नाहीत आणि आपण जी त्यातून मूर्ती काढू ती पण व्यवस्थित येणार. तर आपल्या लक्षात आलं असेल की आपण ते खाचा का मारले आहेत ते. आता आपण हे पीस काढून घेतलं आहे, त्याच्या साईडसून जो काथ्या आहे तो आपण क्लिअर करून टाकणार आहे, म्हणजे आपल्याला ते पीस जॉईंट पण व्यवस्थित होतील आणि एक फिनिशिंग पण मिळेल. हे तुम्ही पाहू शकता आपण आता साचा जोडत आहोत, एकदम किती क्लिअर कट जुळतो हे मधल्या खाचीनुसार समजला तुम्हाला समजेल. मधली गॅप ॲक्युरेट भरलेली आहे त्याच्यामुळे आपला साचा जो आहे तो एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे. ही रेष, हा जो जॉईंट आहे हा प्रॉपर बसणं महत्त्वाचं आहे, हा खालीवर होता नाहीतर तुमची मूर्ती व्यवस्थित येणार नाही. त्याच्यासाठी आपण ते जे खाचा मारलेले आणि लॉक तयार केले ते खूप महत्त्वाचं आहे. आता आपण हे तुम्हाला तिसरं पीस वरती ठेवून दाखवत आहोत.
आणि हा साचा अजूनही आपला प्रॉपर सुकलेला नाही आहे. आपण आता ह्याला दोरीने बांधणार आणि साधारण 1 ते 2 दिवस असंच ठेवून देणार जेणेकरून तो व्यवस्थित सुकेल. पण मात्र सुकवताना साचा हा प्रॉपर बांधलेला असावा, असे 3 पीस उघडे ठेवून सुकवू नये, नाहीतर आपला साचा बेंड होऊ शकतो. कारण ते प्लास्टर आतून ओलं असतं, आपल्याला बाहेरून जरी वाटलं सुकलं तरी ते आतून ओलं असतं, त्याच्यामुळे साचा हा पूर्ण पॅक करूनच ठेवावा नेहमी.